माहिती या सदरात आज आपण भारतीय थोर गणितज्ञ शकुंतला देवी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. 4 नोव्हेंबर 1929 रोजी बेंगलोरमध्ये शकुंतला देवी यांचा जन्म झाला. त्यांचं कुटुंब म्हणजे पारंपरिक कन्नड ब्राह्मण, पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले. त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कसमधील आडवाटेवरची नोकरी धरली. शकुंतला देवी केवळ 3 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांना खेळण्याच्या पत्त्यातील काही ट्रिक शिकवत असताना त्यांची कुशाग्र बुद्धी आणि अविश्वसनीय स्मरणशक्ती वडिलांच्या ध्यानी आली. तेव्हा त्यांनी सर्कशीतली नोकरी सोडली आणि लहानग्या शकुंतलेला घेऊन तिच्या स्मरणशक्तीवर आधारित रस्त्यावरचे खेळ करायला सुरुवात केली. त्यावेळी शकुंतला देवी यांचं कसलेही शिक्षण झालेलं नव्हतं, पण वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी म्हैसूर विद्यापीठामध्ये आल्या आणि आपल्या कुशाग्र बुद्धीचे प्रदर्शन करीत सर्वांना चकित केले आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या प्रसिद्धीचा प्रवास. शकुंतला देवी 1944 लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. 1976 आपल्या अमेरिके दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षाही अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची अचूक उत्तरे परीक्षकांसमोर सादर केली. 1982 थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली आणि या कामगिरीचे वर्णन करताना असेही वर्णन केले गेले की 1980 शकुंतला देवी यांनी संगणकालाही पराभूत करण्याची किमया करून दाखवली. भारतात परतल्यावर 1988 त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचं विशेष आमंत्रण आलं. या विभागातील प्राध्यापक ऑर्थर जेन्सन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्राध्यापक जेन्सन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचं घनमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा 7वा किंवा 8वा घात काढायला सांगण्याची खोटी म्हणजेच हातोटी की शकुंतला देवी यांचं उत्तर हजर असायचं. आपल्या गणितीय प्रतिभेविषयी शकुंतला देवींनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. तसेच 2013 एप्रिल महिन्यात वयाच्या 83व्या वर्षी बेंगलोरमध्येच शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध भारतीय सजीव कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड गेला.